विद्यार्थी मित्रांनो, पुंडलीक वरदा श्री हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, अशी घोषणा आपण आषाढी आणि कार्तिक वारीला महाराष्ट्रामध्ये ऐकत असतो। मी आता ही घोषणा का दिली किंवा ही मी गर्जना का केली, कारण विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र यामध्ये काही माहिती अभ्यासलेली होती। आजच्या तासिकेला आपण संतांची कामगिरी अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम आज आपण काय शिकणार आहोत, तर आज शिकूया श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास व संत तुकाराम या संतांच्या कामगिरी विषयी आज आपण शिकणार आहोत। सर्वप्रथम संतांबद्दल जर बोलायचं झालं तर लक्षात घ्या, स्वराज्य स्थापनेमध्ये स्वराज्य स्थापना होण्यापूर्वी म्हणजेच शिवजन्माच्या पूर्वी व शिवजन्मानंतर व शिवजन्माच्या कालावधीमध्ये म्हणजे समान कालावधीमध्ये संत होऊन गेले आणि या संतांच्या कामगिरीचं महत्व स्वराज्य स्थापनेत व त्यानंतर महाराष्ट्राला आधार देण्यासाठी खूप महत्वाचं ठरलं। चला तर आता संतांच्या कामगिरीविषयी माहिती घेऊया। सर्वप्रथम स्त्री संत पण या महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या व आपल्या इतर भागांमध्ये सुद्धा होऊन गेल्या। मग या सर्व भागांमध्ये झालेल्या स्त्री संतांची नावं आता आपण शिकणार आहोत। स्त्री संतांमध्ये संत कान्होपात्रा, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई व संत मुक्ताबाई ही स्त्री संतांची नावं आहेत। जसे पुरुष संत होऊन गेले तसं स्त्री संत पण होऊन गेल्या। तुम्ही या स्त्री संतांची नावं लक्षात ठेवायची आहेत। चला आता विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिलं जे माहिती घेणार आहोत त्याबद्दल माहिती घेताना मला तुम्हाला सांगायचं असं आहे की श्री चक्रधर स्वामी यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की चक्रधर स्वामी हे एका मोठ्या राजाचे राजपुत्र होते। बघा, आणि त्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला होता आणि ते एक राजपुत्र होते, म्हणजे त्यांच्याकडे संपत्ती भरपूर असणार, पैसा भरपूर असणार, परंतु त्यांचं मन त्यामध्ये रमत नव्हतं। त्यांच्या मनामध्ये बैरागी भावना निर्माण झाली व त्यांनी असं ठरवलं की आता आपण महाराष्ट्रात जायचं आणि ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी काय केलं तर सर्वांना स्त्री पुरुष भेदभाव न मानता समानतेची भावना ठेवा अशी शिकवण दिली व सर्वांना चांगलं आणि समानतेने वागण्याचं सल्ला दिला, शिकवण दिली। त्यांचं कार्य बघताना आपल्याला शिकायला असं मिळेल की त्यांनी महानुभव पंथाची स्थापना केली। विद्यार्थी मित्रांनो, वाक्य महत्वाचं आहे, तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, महानुभव पंथाची स्थापना कोणी केली? तर महानुभव पंथाची स्थापना चक्रधर स्वामी यांनी केलेली आहे, लक्षात ठेवा। त्याचबरोबर लीळा चरित्र नावाचा त्यांचा आठवणींचा संग्रह असणारा ग्रंथ हा सुद्धा चक्रधर स्वामी यांच्यातर्फे लिहिलेला आहे, लक्षात ठेवा। चक्रधर स्वामी यांची दोन कार्य, महानुभव पंथ या पंथाची स्थापना त्यांनी केलेली आहे व लीळा चरित्र ग्रंथ हे सुद्धा चक्रधर स्वामी यांच्यातर्फे लिहिला गेलेला आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचे संत आपल्याला बघायचे संत नामदेव। आता संत नामदेवांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, वाक्य महत्वाचं आहे, त्यांना आद्य कीर्तनकार म्हणतात। आता आद्य कीर्तनकार म्हणजे काय हो, तर पहिलं कीर्तन संत नामदेवांनी केले हे लक्षात ठेवा, म्हणून त्यांना पहिले कीर्तनकार असं म्हणतात। आद्य म्हणजे पहिले, बघा या गोष्टी आपल्याला बऱ्याचशा माहीत नसतात, तर पहिले कीर्तनकार कोण आहेत, तर संत नामदेव, लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग संत नामदेव यांचा जन्म नरसी गावामध्ये झालाय, संत नामदेव यांचा जन्म नरसी गावामध्ये झाला। त्यांनी माणसांना काय शिकवण दिली, तर भक्तीची शिकवण दिली। त्यांनी जे विविध प्रकारचे अभंग लिहिले त्यामध्ये त्यांनी भक्तीची शिकवण दिली, तसेच मानव धर्माची शिकवण दिली। उच्च नीच म्हणजे श्रीमंत गरीब भेदभाव न करता सर्वांशी मानवता धर्मानं वागा, चांगल्या माणुसकीनं वागा अशी शिकवण त्यांनी दिली। त्याचबरोबर पंजाब पर्यंत ते गेले होते व पंजाब मध्ये जाऊन सुद्धा पंजाबमध्ये गेल्यानंतर जो शीख धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांची काही पद, त्यांची काही ओव्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर त्यांचा अजून काय असं आहे की भागवत धर्माचा त्यांनी प्रसार केलेला होता। संत नामदेवांनी भागवत धर्माचा प्रसार देखील करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता। आता पुढचे संत बघूया, संत ज्ञानेश्वर। आता संत ज्ञानेश्वरांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचा जन्म आपेगाव या ठिकाणी झालेला आहे। आपण वारकऱ्यांकडनं घोषणा ऐकतो, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे का म्हणतात, तर बघा निवृत्ती आणि सोपान हे बंधू म्हणजे भाऊ आहेत ज्ञानेश्वरांचे आणि मुक्ताई ही बहीण आहे, म्हणजेच निवृत्ती सोपान हे भाऊ आणि मुक्ताई ही बहीण आहे।
त्याचबरोबर ज्ञानेश्वरांनी शिकवण काय दिली, तर ज्ञानेश्वरांनी शिकवण अशी दिली की सर्वांशी बंधुभावानं वागा, प्रेमानं वागा, ज्यांना गरज आहे त्यांना मदत करा असंही त्यांनी सांगितलं होतं. तुम्हाला ज्ञानेश्वरांची एक छोटीशी गोष्ट सांगतो. ज्ञानेश्वर एकदा रुसून एका झोपडीमध्ये बसले होते आणि मुक्ताईला कळलं की ज्ञानेश्वर रुसलेत, तर मुक्ताई लगेच गेली आणि ती कडी वाजवू लागली झोपडीची आणि म्हणायला लागली, दादा दार उघडा. का? तर तुम्ही संत आहात, तुम्ही सगळ्या लोकांचा अपराध सहन केला पाहिजे, कारण ज्ञानेश्वर महाराजांवर अन्यायकारक वागणूक झाल्यामुळे ते रुसले होते. परंतु मुक्ताई म्हटली की योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, जो संत असतो तो सगळ्यांचा अपराध सहन करतो, तुम्ही दरवाजा उघडा. अशी ही मुक्ताई. मुक्ताई म्हणजेच ज्ञानेश्वरांची बहीण. ज्ञानेश्वरांनी शिकवणही चांगली दिली. व त्यांचं कार्य काय? तर ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव 65, अमृतानुभव हे सर्व ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहेत. आता आपण म्हणतो की संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली मग लिहिली कोणी? तर सच्चिदानंद बाबा यांनी ज्ञानेश्वरी लिखाणाचं काम केलं. सांगितलं ज्ञानेश्वरांनी पण लिहिलं सच्चिदानंद बाबा यांनी. चला आता पुढच्या संतांबद्दल माहिती घेऊया. संत एकनाथ. संत एकनाथ यांचा जन्म पैठण या ठिकाणी झाला. संत एकनाथ नेहमी काय म्हणत? तर प्राणी मात्रांवर दया करा म्हणत. एकदा संत एकनाथ काय झाले, तर आंघोळ करण्यासाठी नदीमध्ये गेले होते. आंघोळ पूर्ण झाली आणि आंघोळीवरनं मागे येताना त्यांना एक विंचू पाण्यामध्ये पडताना दिसला आणि तो तडफडत होता. त्यांना असं वाटलं की आता मी विंचवाचा जीव वाचावा म्हणून त्यांनी विंचू असा हातामध्ये घेतला. परंतु जेव्हा हातामध्ये घेतला तेव्हा विंचू काय करतो? चावतो. तसाच तो हाताला चावला. चावला असताना सुद्धा तरी ते पुढे गेले. का? तर ते म्हणत प्राणी मात्रांवर दया करा, तसेच सर्वांशी समानतेनं वागा असंही ते म्हणत. त्याचबरोबर त्यांचं कार्य जर बघायचं म्हटलं तर त्यांनी अभंग, ओव्या, सर्वात महत्वाचं भारूड, सगळ्यांना मनोरंजनातून भारूड हे त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेलं होतं. पुढचे संत आता पाहूया. समर्थ रामदास. जय जय रघुवीर समर्थ ही त्यांची गर्जना अख्ख्या महाराष्ट्रात घुमलेली होती. लक्षात घ्या, गर्जना कोणती रामदासांची? जय जय रघुवीर समर्थ. त्यांचा जन्म गोदावरी नदी काठी जांभ या गावी झाला. त्यांचं मूळ नाव काय होतं? तर नारायण होतं. पण ते काय म्हणायचे की मी रामाचा दास आहे म्हणून रामदास. त्यानंतर बघा, त्यांनी बलोपासनासाठी काय केलं? तर ठिकठिकाणी हनुमान मंदिरे उभारली. त्याचबरोबर दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला. वाक्य महत्वाचं आहे, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, दासबोध ग्रंथ कोणी लिहिला? तर समर्थ रामदास यांनी लिहिलेला आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी मंदिरे बांधून लोकांना संघटित होऊन बोलोपासनेसाठी त्यांनी हनुमान मंदिरे उभारली. या प्रकारे त्यांनी कार्य केलेलं होतं. आता आपण पाहणार आहोत संत तुकाराम यांच्याबद्दल माहिती. संत तुकाराम यांचा जन्म देहू या गावी झाला. त्याचबरोबर त्यांनी शिकवण काय दिली? तर दया, क्षमा, शांती. त्याबरोबर ते म्हणत असत, जे का रंजले गांजले त्यासी म्हणावी आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. ते काय म्हणायचे की रंजलेल्या गांजलेल्यांना मदत करा, दया, क्षमा, शांती हे गुण तुमच्यामध्ये जोपासा असं ते म्हणत होतं. त्यांचं कार्य काय होतं? तर त्यांनी बघा गाथा लिहिलेली आहे. गाथा, तुम्ही जर देहू या गावी गाथा मंदिरामध्ये गेला तर त्यांची गाथा संपूर्ण भिंतीवर रेखाटलेली आहे. म्हणजे त्यांनी लिहिलेले सर्व अभंग रचना त्या भिंतीवर तुम्हाला पाहायला मिळतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, संतांची कामगिरी ही खूप मोठी आहे. संत आपल्याला शिकवण देतात, चांगलं वागण्याचा सल्ला देतात आणि संतांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राला खरंच सुंदर रूप प्राप्त झालेलं आहे. आज आपण परिसर अभ्यास या घटकांतर्गत सामान्य ज्ञान 2 या अंतर्गत संतांची कामगिरी पाहिलेली आहे. पुढच्या तासिकेला आपण मराठा सरदार याबद्दल माहिती घेणार आहोत. धन्यवाद.